मित्रांनो, या वर्षी हिवाळी आणि उन्हाळी या दोन्ही हंगामामध्ये सोयाबीनचं उत्पादन हे शेतकरी घेत आहेत। तर या वर्षी आपण आपल्या शेतामध्ये अजब गजब जे की मागील 2 ते 3 वर्षापासून या सोयाबीनचं उत्पादन आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी घेत आहेत, ते सोयाबीनची लागवड आपण आज करत आहोत। मित्रांनो, या प्रकारे ही अजब गजब ही सोयाबीन आहे। या सोयाबीनचं उत्पादन या वर्षी 17 क्विंटल ते 20 क्विंटलच्या आसपास बऱ्याच शेतकरी बांधवांनी घेतलेलं आहे। तर या सोयाबीनचं उत्पादन आपण आपल्या शेतामध्ये या वर्षी उन्हाळी हंगामात बीज उत्पादनासाठी घेत आहोत आणि आता आपण बीज प्रक्रिया केल्यानंतर या सोयाबीनची टोकन यंत्र लागवड करणार आहोत। अजब गजब सोयाबीनची पेरणीपूर्व आपण बीज प्रक्रिया करत आहोत। बीज प्रक्रियेसाठी आपण रासायनिक बीज प्रक्रिया निवडली असून यामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशकांचा वापर केलेला आहे। हे प्रमाण आपण केलेला 3 मिली यानुसार वापर केलेला आहे। मित्रांनो, आज आपण अजब गजब या सोयाबीनची पेरणी यंत्राद्वारे शेतामध्ये लागवड करतो। मित्रांनो, आपण बघू शकता की टोकन यंत्राद्वारे अजब गजब या सोयाबीनची आता लागवड करणं सुरू आहे। हे लागवडीचं क्षेत्रफळ या शेतामध्ये आपण 2 सोयाबीन घेत आहोत, एक KDS 992 दुर्वा आणि अजब गजब। तर अजब गजब आपण आता पेरणी चालू आहे आणि अजब गजबचं क्षेत्रफळ साधारणतः 4 ते 5 गुंठे आपण घेतलेलं आहे आणि 5 गुंठ्यामध्ये आपण सोयाबीन ही 3 किलो या प्रमाणात घेतलेली आहे। मित्रांनो, अजब गजब सोयाबीनची लागवड आपण 2 ओळीतील अंतर 18 इंच ठेवलेलं आहे आणि 2 रोपातील आपण अंतर हे 6 इंच ठेवलेलं आहे, कारण ही सोयाबीन उंच वाढते आणि जास्त फांद्यासुद्धा या सोयाबीनला होतात। फांद्याची योग्य वाढ व्हावी आणि झाडालासुद्धा हवा ऊन मिळावं म्हणून आपण अंतर हे जास्त ठेवलेलं आहे आणि जे आपलं टोकन यंत्र आहे त्या टोकन यंत्राचं अंतरसुद्धा 6 इंच आणि 2 ओळीतील अंतर हे 22 इंच आपण ठेवलेलं आहे आणि त्याच याच्यावर आपण आज अजब गजब या सोयाबीनची लागवड करत आहोत। जमीन साधी आणि मध्यम स्वरूपाची आहे आणि या जमिनीमध्ये खडकाचं किंवा दगडाचं प्रमाणसुद्धा आपल्याला दिसू शकतं। ही जमीन साधी हलकी माळरानावरची जमीन आहे। मित्रांनो, यावर्षी अजब गजब सोयाबीनचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलं आहे। या सोयाबीनचं वैशिष्ट्य म्हणजे ही सोयाबीन उंच वाढते, 3 ते 3.5 फुटापर्यंत या सोयाबीनची उंची आहे आणि बुडापासून ते शेंड्यापर्यंत या शेंगाचं प्रमाण आहे आणि 2 दाण्याच्या शेंगाचं प्रमाण अत्यल्पासून 3 दाण्याचं मोठ्या प्रमाणात शेंगा या झाडाला आहे। एका झाडाला सरासरी 250 ते 500 शेंगा सुद्धा या झाडाला आपल्याला दिसलेल्या आहेत। या खरीप हंगामात मी 2 प्लॉटला भेटी दिलेल्या आहेत आणि लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत त्या प्लॉटला भेटी देऊन त्यांचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहेत। ते जर आपण बघितले नसतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथं आपण जाऊन बघू शकता। मित्रांनो, खरंच या सोयाबीनचं उत्पादन येतं का हा अनुभव घेण्यासाठी मी यावर्षी आपल्या शेतामध्ये 3 किलो हे 5 गुंठ्यामध्ये टोकन यंत्राद्वारे टोकन केलेलं आहे आणि या सोयाबीनचं किती उत्पादन येतं, फुल अवस्था, शेंगा अवस्था आणि हार्वेस्टिंग या समोरचे व्हिडिओ आपण आता समोर टाकत जाणार आहोत। मित्रांनो, आज 25 डिसेंबर आहे आणि 25 डिसेंबरला या सोयाबीनची आपण लागवड करत आहोत। 25 डिसेंबरला या कारण करत आहोत की या सोयाबीनचा खरीप हंगामाचा कालावधी हा 120 दिवसाचा झालेला आहे, त्यामुळे थोडं लवकरच जानेवारी महिन्याच्या थोडं 8 दिवस अगोदरच आपण या सोयाबीनची आपल्या शेतामध्ये आज टोकन यंत्राद्वारे टोकन करत आहोत। गजब सोयाबीनविषयी आपण व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहेत, ते जर आपण बघितले नसतील किंवा या सोयाबीनविषयी अधिक माहिती आपल्याला हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन आपण तो व्हिडिओ बघू शकता। मित्रांनो, माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंटद्वारे कळवा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।